चारचाकी वाहनाने काल झेड ब्रिज जवळ 4 ते 5 जणांना उडवलं, त्यांना त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4-5 जण जखमी झाले आणि 5-6 गाड्यांचं नुकसान झालं। हा इसम दारू पिऊन गाडी चालवत होता आणि गाडीचा स्पीड जवळपास 80 ते 70 होता, त्यामुळे इतक्या जोरात गाडीमुळे अनेकांचं गाड्यांचं नुकसान देखील झालं आणि एका माणसाला जीव देखील गमवायला लागला। त्यामुळे आपण गाडी चालवताना शक्यतो तितकी काळजी घेतली पाहिजे, कोणत्याही प्रकारचं ड्रंक अँड ड्राईव्ह करता कामा नये यावेळी असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। नमस्कार, काल रात्री 10:15 वाजता सुमारास एक फोक्सवॅगन गाडीमध्ये दोन पॅसेंजर, एक चालक आणि एक त्याच्या सहकारी, गाडीत एक तेज गतीने जात होते। त्यांना झेड ब्रिज चौकाचे बाजूने एक ॲक्सिडेंट झाला। या ॲक्सिडेंटमध्ये एक ऑटो, त्यामध्ये 3 पॅसेंजर होते, त्याचबरोबर 2 टू व्हीलर होते। हे पण म्हणजे असे 4 वाहनाच्या अपघातामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये एक वाहन चालक जे एक स्प्लेंडर मोटरसायकलवर होते ते 60 वर्षीय एक नागरिक होते, त्याचा दुःखद निधन झालेलं आहे। त्याचबरोबर ऑटोमध्ये बसलेले 3 लोकाला सुद्धा ते जखमी हालतमध्ये होते, त्यांना हॉस्पिटलला भरती करण्यात आला पण ते प्राथमिक उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एक दुसऱ्या मोटरसायकलवर जे एक पॅसेंजर होते त्यांना पण मार लागली आहे, परंतु ते पण प्राथमिक आणि पुढचे काही उपचारानंतर घरी गेलेले आहे। या प्रकरणात जी गाडी चालक आणि त्याचा जे सहकारी होता हे दोघेजण दारू पिले होते आणि त्यांनी त्याचा मेडिकल केल्यानंतर मेडिकलमध्ये सुद्धा जे प्राथमिक रिपोर्ट आमच्याकडे आलेली आहे त्यामध्ये असा समोर आलेला आहे की ते अंमलाचे ड्रंक अँड ड्राईव्हचा हे जे केस होता आणि गाडीची जे रफ्तार होती त्या रोडची जे एक क्षमता आहे त्यापैकी खूपच जास्त होती। नागरिकाला आवाहन आहे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये, त्यामुळे तुम्हाला पण तुमच्यासाठी पण घातक होऊ शकतो आणि नागरिकासाठी आता एका माणसाचा जीव त्यामध्ये गेलेला आहे, त्याचबरोबर किती लोक जखमी झालेले आहे, त्यामध्ये किती कुटुंबाचा जे जीवन आहे ते उद्ध्वस्त होते। ते नागरिकाने कुठलंही असे प्रकारचा रिस्क घेऊ नके, ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये आणि गाडीची जे स्पीड आहे ते पण जे मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे किंवा लोकल प्रशासनाप्रमाणे जे गतिसीमा देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे त्यांना ते फॉलो केलं पाहिजे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओळख नाही त्यांची, माझी चुकून झालं चालू झालं की ते ब्रेकवर पाय ब्रेक किती जरी दाबलं तरी लागत, कारण जाणून बुजून असं काय म्हणजे शक्यच नाही असं कसं होऊ शकतो सर। काय हे ऍक्सिडेंट आहे तर 100% ऍक्सिडेंट आहे असं नाहीये, रेकॉर्ड करते आहे। ही गाडी चालवत होती, बाजूला बसलो होतो, चालू झाल्यानंतर गाडी उचलली गेली। आम्ही डेक्कनच्या चौकामधून वर आल्यानंतर ते साहेब लोक पण बाजूलाच होते, म्हणजे दंबानीचा जसं गाडी चालू केली तसं एकदम वर उचलली गेली, म्हणजे तिथून एकदम जसं उचलली ना गाडी उचलली की एकदम काय झालं काही माहिती, कारण मी गाडी चालत नव्हतो झालं काही। किती गाड्यांना धडक मारली तुम्ही? ती गाडी थांबलीच नाही जोपर्यंत ती लागली, ब्रेक वगैरे व्यवस्थित 100%। माझी गाडी आहे, तुमची गाडी? येस, माझी गाडी आहे, ब्रेक किती जरी दाबलं तर लागलं नाही आणि जर जाऊन खांबाला धडकून थांबली असेल तर असं जाणून बघून कुणाची ओळख नाही काही नाही किंवा असं आम्ही काही। कुठले साहेब भेटले होते आणि तुम्हाला आधी म्हणजे तुम्ही आता अनले ना कोणतरी साहेब बोललो भेटले होते ते म्हणजे ड्रिंक किती केली सांगा की चेक करा, असं थोडी सांग दोघे नाही पिले म्हणजे चेक करा, चेक करून तुम्हाला जी काही रिपोर्ट येईल असं बोलच। कुठनं आले होते तुम्ही? मी कोथरूडला राहतो, हे सिंगडला राहतात, आम्ही डेक्कनला असतो, डेक्कनवरून आम्ही इकडे ह्याच्यात आलो नदी पात्रात, तिथून वरून इकडे आवारे नाही का आवारे हे खानावर तिथे जेवायचं होतं। तुमचा काय व्यवसाय काय तुमचा? माझा मार्केटिंगचा व्यवसाय, मी मार्केटिंगचं काम करतो म्हणजे प्लॉटिंग वगैरे। आणि तुम्ही माझ्यासोबत असतात डेअरी? सर